हाय फ्रेंड्स, मुमताज मेजवानी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवर गणेश उत्सव स्पेशल अशी मोदकची सीरीज चालू आहे व या सीरीज मधला आपला आजचा 7वा व्हिडिओ असणार आहे. आणि आज आपण बाप्पासाठी खूपच डिमांडिंग मध्ये असलेला म्हणजेच काजू मोदक बनवणार आहोत. व याआधी सुद्धा मी आपल्या चॅनलवर काही मोदकच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली, तीही जाऊन तुम्ही चेक करू शकता. चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 1 कप इतका काजू घेतलेला आहे. वजनाप्रमाणे हा 150 ग्रॅम इतका आहे. तुम्ही हवं तर इथे तुकडा काजूसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण आता हा मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया व याची आपल्याला आता मिक्सरला बारीक अशी आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. हे बघा, त्यानंतर मिक्सरला असा पल्स मोड असतो व आपल्याला या पल्स मोडच्या साईडने आपल्याला हे मिक्सरचं बटन फिरवून घ्यायचं आहे. व आपल्याला हे बघा असं आपल्याला ऑन ऑफ करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपल्याला फिरवायचं नाही आहे. कंटिन्युअसली जर का तुम्ही मिक्सर ऑन ठेवलं तर मग काजूमध्ये जे ऑइल असतं ते रिलीज होत जातं, त्यामुळे आपल्याला पल्स मोडच्या साईडनेच आपल्याला हे ऑन ऑफ करत जायचं आहे. त्यानंतर आपण आता इथं काजू चेक करून बघणार आहोत. हे बघा, याप्रमाणे थोडं मिक्स करून घ्यायचं. इथं हे थोडं जाडसड वाटतं आहे, त्यामुळे आपण आता यावर परत एकदा झाकण ठेवून आपण आता याला पल्स मोडवरच आपण फिरवून घेणार आहोत परत 1/2 मिनिटभर. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे याप्रमाणे मी याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, त्यानंतर आपण आता इथे एक बाऊल घेतलेला आहे मी व या बाऊलवर मी एक चाळणी ठेवून घेतलेली आहे. व आपण जी आता काजूची पावडर बनवून घेतलेली आहे ती आपण आता यामध्ये टाकून घेऊया. संपूर्ण पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे व ही पावडर आपण आता या चाळणीने काढून घेऊया. तुम्ही हवं तर अशीसुद्धा वापरू शकता, पण त्याने काय होतं की मोदकाला तेवढी व्यवस्थित अशी बाइंडिंग येत नाही, त्यामुळे आपल्याला इथे शक्यतोवर ही पावडर गाळूनच वापरायची आहे. हे बघा, तुम्ही असं चमच्यानेसुद्धा मिक्स करून घेऊ शकता. हे बघा, इथं मी पावडर गाळून घेतलेली आहे व ही आपली आता जी वरती जाळसर अशी शिल्लक राहिलेली ही आपण आता परत मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत. व हे परत एकदा आपल्याला आता मिक्सरला पल्स मोडवरच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा, इथं मी त्याचप्रमाणे ती पावडरसुद्धा मिक्सरला पल्स मोडवरच आपण हे फिरवून घेतलेली आहे व हिलासुद्धा आपण आता थोडंसं गाळून घेऊया. हे बघा, इथं मी त्याचप्रमाणे सर्वच पावडर गाळून घेतलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण आता 1/4 कप इतकं मिल्क पावडर टाकून घेणार आहोत. मिल्क पावडर टाकल्यामुळे याला कलरसुद्धा खूप छान येतो, त्याचबरोबर टेस्टही खूप छान येते. आणि याचप्रमाणे हलवाई लोकसुद्धा यामध्ये मिल्क पावडरचा वापर करतात. हे बघा, याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. त्यानंतर इथं मी कढई गरम करून घेतलेली आहे व यामध्ये आपल्याला आता 1 कप इतकी साखर टाकून घ्यायची आहे. वजनाप्रमाणे मी 100 ग्रॅम इतकी घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये मी आता 1/3 कप इतकं पाणीसुद्धा टाकून घेते. व इथं आपल्याला एक तारीचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त आपल्याला साखर विरघळेल इथपर्यंतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. किंवा नेहमीप्रमाणे आपण जसा पाक बनवतो तसा पाक आपल्याला इथं बनवायचा नाही आहे. इथं फक्त आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची व्यवस्थित अशी, किंवा थोडंसं आपल्याला थिक असं करून घ्यायचं आहे फक्त. हे बघा, हळूहळू साखर त्यामध्ये डिझॉल्व होत चाललेली तुम्ही बघू शकता व हे आपल्याला कंटिन्युअसली असंच परतवून घ्यायचं आहे. हे बघा, त्यामध्ये आता हळूहळू बबल्ससुद्धा यायला लागलेले तुम्ही बघू शकता. व इथं आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायची आहे व हे आपल्याला 3 ते 4 मिनटं आपल्याला असं जाता हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथं साखर व्यवस्थित अशी विरघडलेली आपली व 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं इथं मस्त असं थिक झालेलं आहे. त्यानंतर आता मी इथं गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे व यामध्ये आपण आता जी काजूची पावडर बनवून घेतलेली आहे ती संपूर्ण पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. हे बघा, व ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला फ्लेम बंद करून झाल्यावरच नंतर करायची आहे व व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. हे बघा, इथं जर का तुम्ही गॅसची फ्लेम ऑन करून ठेवली तर मग हे खाली करपूही शकतं, त्यामुळे इथे फ्लेम बंद करूनच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं त्याला मिक्स करत जायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता मी इथं गॅसची फ्लेम ऑन करून घेते आहे व हे आपल्याला व्यवस्थित असं आता परत एकदा परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर त्याचं असं क्रिमी क्रिमी दिसतं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून इतकं तूप टाकून घेणार आहोत. तुपाने याला चकाकीसुद्धा खूप छान येईल आणि टेस्टलाही तितके छान लागतात मोदक, त्यामुळे यामध्ये आपल्याला तूप टाकूनच घ्यायचं आहे. व हेसुद्धा आपण आता 1/2 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जोवर येतं छान असा गोळा तयार होत नाही तोवर आपल्याला परतवत जायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हळूहळू इथं
ते थोडं घट्टसर असं व्हायला लागलेलं आहे व हळूहळू ते पॅनही सोडायला लागलेलं आहे मिश्रण. हे बघा टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती मस्त क्रीमी क्रीमी झालेलं आहे. व आपलं मिश्रण बनवून तयार झालं आहे हे चेक करण्यासाठी इथं एक स्पून घ्यायचा व त्यामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं काजूचं. व हे आता हे बघा हाताला गरम लागतं आहे व याचा असा गोळा बनवून बघायचा. याचा इथं व्यवस्थित असा गोळा बनतो आहे म्हणजेच आपलं हे परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे. हे आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया व मी इथं गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. हे बघा इथं मी हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे व सर्वात आधी इथं मी ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्यानंतरच मी यामध्ये हे काढून घेतलेलं आहे. व हे आपल्याला थोडं मिक्स करत पसरट असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडं लवकर थंड होईल व हे आपल्याला पूर्णपणे सुद्धा थंड करायचं नाही आहे. हे बघा त्यानंतर इथं मी आता हातांना तूप लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं जो मोदकचा मोल्ड आहे त्यालासुद्धा मी थोडं तूप लावून घेते आहे. दोघंही साईडला आपल्याला इथं तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी थोडी पिस्त्याची पावडर घेतलेली म्हणजेच इथं मी पिस्ता खिसून घेतलेला आहे व ही स्टफिंग म्हणून मी यूज करणार आहे. इथं हे ऑप्शनल आहे नाही केलं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही डायरेक्टली असेसुद्धा मोदक बनवून घेऊ शकता. व हे बघा त्यानंतर मी एक काजूचा गोळा घेतलेला आहे त्या मिश्रणाचा व तो डो मी आता या मोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे. व हे बघा याप्रमाणे आपल्याला बोटांनी प्रेस करत करत आपल्याला सेंटरमध्ये इथं कॅव्हिटी तयार करून घ्यायची आहे म्हणजेच इथं आपल्याला मध्यभागी जागा बनवून घ्यायची आहे. व प्रॉपर मोल्डमध्ये कसं फील करायचं हे मी माझ्या बरंच मोदकच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही जर का ते व्हिडिओ अजूनही बघितलेले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे बघा आपण आता यामध्ये स्टफिंग म्हणून आज ही पिस्त्याची पावडर यूज करणार आहोत. हे टोटली इथं ऑप्शनल आहे नाही केलं काहीच हरकत नाही किंवा तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे अजून कुठली दुसरी फिलिंग तेही भरून घेऊ शकता ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा टुटी फ्रुटी. हे बघा याप्रमाणे आपल्याला बोटांनी प्रेस करत जायचं आहे. हे बघा इथं मी तुम्हाला आता मोदक बाहेर काढून दाखवते. हे बघा वाव मस्तच. हे बघा तुम्ही बघू शकता इथं आपला सुंदर असा मस्त असा मोदक बनवून तयार झालेला आहे काजू मोदक. व हा जो आहे थोडा एक्स्ट्राचा बाहेर भाग आलेला आहे. आपला मोदक छान असा सुंदर आणि सुबक असा दिसावा त्यामुळे आपल्याला हे बोटांनी थोडं प्रेस करून घ्यायचं आहे व त्याला आपल्याला मस्त अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मोदकाची चकाकी किती सुंदर अशी आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही मोदकाचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता किती सुरेख असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे. याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. व याचप्रमाणे आपल्याला तर राहिलेले मोदकसुद्धा बनवून घ्यायचे. हे बघा इथे मी त्याचप्रमाणे हा दुसरासुद्धा मोदक बनवून घेतलेला आहे व यालाही मी आता एका प्लेटमध्ये ठेवून घेते व त्याचप्रमाणे आपण राहिलेले सर्वच मोदक बनवून घेऊया. हे बघा इथं मी त्याचप्रमाणे सर्वच मोदक बनवून घेतलेले आहे व त्यानंतर इथं मी हे थोडं सिल्वर वर्क घेतलेलं आहे म्हणजेच चांदीचं वर्क. हे आपण आता यावर लावून घेणार आहोत. हे इडिबल असतं म्हणजेच आपण याला खाऊ शकतो. हे तुम्हाला हलवाईच्या दुकानामध्ये आरामात मिळून जाईल. हे बघा हे आपल्याला यावर लावून घ्यायचं आहे. हे लावणं इथं टोटली ऑप्शनल आहे नाही लावलं तरी काहीच हरकत नाही. हे बघा इथं मी सर्वच मोदकवर लावून घेतलेलं आहे व माझा मोल्ड थोडा मोठा असल्यामुळे इथं माझे 8 मोदक बनवून तयार झालेले आहे. तुमच्याकडे जर का छोट्या साईजचा मोल्ड असेल तर तुमचे इथं 11 किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा मोदक बनवून तयार होऊ शकता. तर हे मोदक एकदा नक्की बनवून बघा. हे खायलाही खूपच टेस्टी खूपच भन्नाट असे लागतात त्यामुळे हे एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्हाला माझे आजचे काजू मोदक कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.